घटा ले ची तर अपन मॅड मॅच ट्रॉफी देणार आहोत मनोज घाटाळ याला। तर मी विनंती करतोय माननीय श्री विनोद जी वडलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे मनोज घाटाळ याला। जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली। गोलंदाजी मध्ये जर गेलं तर फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना विजयी धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या। तर सामन्याला सुरुवात होतोय विनोद इलेव्हन खालिंग आणि जानी स्पोर्ट बडपे या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते। पहिल्या षटक हातण्यासाठी गोलंदाज पंकज संघाचा संघनायक। पहिला चेंडू कव्हरेज झोन मध्ये खेळून काढलाय, चेंडू जातोय डीप मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले फलंदाजाने। 4 धावा। चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकारांशी आपण पाहतो वीरेंद्र सेहवाग याची आठवण करून दिली गेलाय, कारण वीरेंद्र सेहवाग याने कित्येक वेळा आपल्या इनिंगची सुरुवात चौकाराने केलंय। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, चौकाराने धाफलकाला सुरुवात मिळते। दुसरा चेंडू पंकजच्या षटकातील आवलेस उसली घेणारा चेंडू, पुन्हा एकदा कव्हरेज झोन मध्ये खेळायचं होतं मात्र यावेळेस जमले तर चेंडू थोडासा अतिरिक्त उसली घेतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती 4 धावा जरूर आल्या, त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळतोय पंकज याचं। विद्यानंद वारळी आणि केतन पागी असे दोन सलामीवीर पण तिसरा चेंडू घेऊन जातोय विद्यानंद साडी। ब्लॉकर मध्ये चेंडू लागतोय मात्र ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय, तर आपण त्या क्षेत्रामध्ये पाहतोय आपण जानी याना नवनाजी सोंगाल त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मार्फत खराब क्षेत्ररक्षण झालंय। स्वतःवरती निराश असतील नाराज असतील कारण एक मोठी विकेट मिळू शकली असती जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं चांगले फेकी झाली असती तर, कारण आपण नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज पाहतोय तो भरपूर दूरवरती गेला होता धाव पूर्ण करण्यासाठी, अर्धी पिच त्याने केली होती मात्र व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचतोय। यावेळेस मिस्टर फटका पाहायला मिळतोय, नजर हटली होती चेंडूवरून मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, शतरक्षक नाहीये मिड विकेटचा शतरक्षक दूरवरून चेंडूवरती जातोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत। तर या 2 धावा आल्यात, या 2 धावेनिशी धाव फरक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर। पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर 2 चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळाले, त्यानंतर 2 धावा। गोलंदाज पंकज वेगवान गोलंदाज 14-15 पावलांचा रन अप। ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला होतो, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय शतरक्षक तैनात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी, एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती। पॉवर प्लेचं षटक हाताला जाते पंकज मार्फत। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, त्यानंतर कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजांना। आता मात्र स्ट्राईक वरती प्रथमच पाहायला मिळेल तो म्हणजे केतन। पॉवर प्लेचं षटकातील हा शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली विकेट किपर आणि झेल ड्रॉप, सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय मात्र चेंडू जरी तर भरपूर काल हवेमध्ये होता मात्र कुठेतरी जजमेंट चुकलं गेलंय ते शत्र विकेट किपरच आणि हा झेल ड्रॉप झालाय, झेल धरतीला दान केला जातोय। तर पहिला षटक संपलाय, पहिल्या षटकामध्ये बिनबाद 7 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत।
केतन याचा झेल इथे सुटला गेलाय आणि केतन या झेलचा किती फायदा उचलेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण तीन ओव्हर अजूनही बाकी असतील आणि या तीन ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा आणि केतन याला संधी देखील दिली गेलाय. शेवटच्या चेंडूवरती बात करण्याची संधी निर्माण झाली होती मात्र ती संधी कुठेतरी सुटली गेलाय त्या विकेट किपर मार्फत. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच ते नक्कीच हराल मॅच. तर दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गोलंदाजच्या मार्गावरती. किरण किरण आहेडा हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती. शतरक्षण आता डीप मध्ये पाहायला मिळेल कारण पॉवर प्लेच बंधन हटलं गेलंय. दोन शतरक्षक 30 षटकाच्या आत मध्ये पाहायला मिळतील. तर ते शतरक्षण सजवलं जातंय डीप मध्ये. जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये एक शतरक्षक पाहतोय, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर एक वाईड लॉंग ऑन मध्ये शतरक्षक, त्यानंतर एक लॉंग ऑफ, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक शतरक्षक. थर्ड सर्कलच्या आत मध्ये जर बघितलं तर दोन फ्लाइंग स्लिप पाहायला मिळते, एक लेग स्लिप मध्ये शतरक्षक तैनात, त्यानंतर एक फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षक तैनात डीप मध्ये, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षण पाहतोय. फुलटॉस चेंडू मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजाला आणि पहिला चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल. चांगली सुरुवात करतोय किरण, मोठा फटके खेळण्याची संधी होती विद्यानंद कडे मात्र त्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाहीये. पहिला चेंडू डॉट दहा फलकावरती धावा पाहतोय पण ते सात. पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळायचं होतं मात्र हा चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजापासून चेंडू हा दूर ठेवला होता गोलंदाजाने. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट. याच दरम्यान पाहतोय पण इथे आगमन झालंय माननीय श्री गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि त्यांचं स्वागत इथे षटकाराने केलं जात आहे. वेलकम वेलकम सर, साधावा. त्यानंतर त्यांच्यासोबत जर बोललं तर माननीय श्री मारुतीजी सापळे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. याच दरम्यान पाहतोय आपण माननीय श्री गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण मारुतीजी सापळे हे देखील आहेत. तर वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, चेंडू विकेट किपरच्या बाजूनेच होता तोपर्यंत. एक धाव घेण्याची संधी होती आणि एका धावीनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळते गोलंदाजाच. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 14 धावा पाहतोय पण धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील, ह्यावेळी चांगला फटका आहे शतरक्षक तैनात आणि सीमारेषा लगत चांगला झेल केतन याचा संपलाय खेळ.
मान्य श्री गौतमजी पाटील आगमन आहे। सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना आता इथे आगमन या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य लाभलंय मार्फत आगमन इथे झालेले आहे। व्हीआयपी डाइज वरती आपण त्यांना पाहू शकता। मान्य श्री गौतमजी पाटील आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल। वेलकम वेलकम वेलकम। तर दोन ओव्हर चा खेळ झालाय। दोन ओव्हर मध्ये दहा फलकावरती धावा जर बघितल्या तर 14 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत। एक फलंदाज जरूर बाद झालाय। 14 धावा दहा फलकावरती लागल्यात। केतन हा बाधाहून माघारे परतलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जो नवीन आलेला फलंदाज आल्या पावलाने माघारी जातोय। फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय केले विद्यानंद या फलंदाजाचं। तर नवीन फलंदाज शरद बागे या अगोदर शरद वारली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता। त्यानंतर अजून एक शरद नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। शरद बागे स्ट्राइक वरती असेल नॉन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल शरद वारली। दोन्ही एकाच नावाचे फलंदाज मैदानाच्या पहाला मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळेल। मात्र फलंदाजी कसे करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। तिसरं षटक मार्गस्थ आहे। दोन चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आणि दहा फलकावर धावा लागले त्या फक्त आणि फक्त 15 धावा। ह्यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय वेगाने आला होता। मात्र चेंडू मध्ये जर बघितलं तर थोडस व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं होतं आणि या व्हेरिएशन मध्ये कुठेतरी फसला गेलाय हा फलंदाज शरद वागे। हा चेंडू देखील आलाय डॉट दहा फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा। यावेळेस कव्हरेजर मध्ये शतरक्षक तैनात होता मात्र त्याच्या अवाक्यापेक्षा हा चेंडू बाहेर आणि सरळ चेंडू येतोय आमच्या व्हीआयपी डाइज वरती। पाहुण्यांना मानवंदन देणारा हा एक चौकार पाहायला मिळतोय। तर हा चौकार आलाय। चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 धाव संख्येवरती। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न हा प्रयत्न देखील असफल। चेंडू आणि बॅट यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळते। या अगोदर चौकार जरूर आला होता मात्र पुढच्या चेंडूवरती कम बॅक केलंय। पुन्हा एकदा डॉट चेंडू। आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये। 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदीप याने। शेवटचा चेंडू या षटकातील धाव फलक 19 धावा। ह्यावेळेस चेंडूला सोडून द्यायचं होतं। यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद।
तर शेवटच्या चेंडूवरती विकेट इथे मिळाले, शरद वागे यांनी मागून दाखवल्या आणि संदीप याने ते वाकवल्या। तर तीन ओवर चा खेळ झालाय, तीन ओवर नंतर दहा फलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात 6.33 च्या सरासरीने 19 धावा दहा फलकावरती लागल्यात। अजून या डावातील सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या सहा चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल खालिंग हा संघ हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण आतापर्यंत जर विचार केला तर चार फलंदाज बाधवून माघारी परतलेत, त्याच्यामध्ये विद्यानंद केतन, त्यानंतर तुषार, त्यानंतर आता मात्र शरद वागे, नवीन फलंदाज कैलास आलाय, कैलास बगे। शरद वारली हा फलंदाज मध्ये स्ट्राइक वरती पाहतोय, पण ठाकूर हाताचा फलंदाज अवेलेबल जवळली तर मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याचा वेग थोडासा वाढताना पाहायला मिळतोय आणि या वाऱ्याचा फायदा होऊ शकतो या डावखोरी हाताच्या फलंदाजाला। मोठे फटके खेळण्याची संधी नक्कीच निर्माण झाली, कारण ज्या प्रकारे वाऱ्याचा वेग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाढला जातोय आणि लाभदायक होऊ शकतो या डावखोरी हाताच्या फलंदाजाला हा वारा। मात्र त्याच्या समोर गोलंदाज कल्पेश, पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये, स्वतःच्या फॉल्समध्ये प्रयत्न जरूर झाला होता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतोय, मात्र काय घडलंय काय बिघडलंय, चेंडू हातामध्ये जरूर होता, धावचित करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या शतरक्षकामार्फत चुकी झालंय आणि दोन धावा वेगाने कंप्लीट। काय घडलंय काय बिघडलंय त्या शतरक्षकाला समजलेलं नाहीये आणि चपलाईने दोन धावा इथे कंप्लीट पण झाल्यात, या दोन धावेने फलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती। शतरक्षक चांगलं झालं, फेकी देखील चांगली झाली, मात्र तो शतरक्षक होता तो थोडासा कुठेतरी हरवला गेला होता असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण चेंडू हातातल्यानंतर यष्ट्या शोधत होता। अवलेस पण हा चेंडू वाईड असेल, पंचांचा इशारा होतोय वाईड बॉल, कारण हा चेंडू जर बघितलं तर फलंदाजच्या आवाक्यापेक्षा बाहेर, हा चेंडू सरळ डोक्यावरून ट्रॅव्हल झालाय आणि इथे गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिली जाईल। अजून एक जर बॉम्बसर जर आला तर त्याला दंडित केलं जाईल, वन बॉम्बसरचा इशारा देखील आलाय। अवांतर धाव, अवांतर धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती 22 धावा। हुकचा फटका, जबरदस्त फटका, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, सरळ सहा धावांसाठी षटकार। उसली घेणारा चेंडू आणि त्या उसली घेणाऱ्या चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय शरद वारली या फलंदाजाने। सहा धावा, सहा धावांनी दहा फलक वेगाने पुढे सरसावलाय 28 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत। दोन चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, चार चेंडूचा खेळ अद्यापी बाकी असेल या ओव्हर मध्ये। हानामारीचे षटक आणि या हानामारीच्या षटकामध्ये हानामारी होताना पाहायला मिळतंय, एक षटकार जरूर आलाय शरद वारलीच्या बॅटमधून। पहिल्या चेंडूवरती दोन धावा, दुसरा चेंडू जर बघितला तर बॉम्बसर पाहायला मिळाला, मात्र तो चेंडू पंचांनी वाईट घोषित केला, त्यानंतर पुन्हा एकदा बॉम्बसर करायचा प्रयत्न, मात्र चांगलं टायमिंग साधलं गेलं शरद मार्फत। अवलेस चेंडू थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता, एकदा वेगाने कंप्लीट केली जाते, धावायचा प्रयत्न असेल आणि फंबल, अरे हिट जरूर झालंय, मात्र पंचांचे निर्णय काय असेल आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे, तर नोट आउट घोषित केलंय, कारण सहजरित्या हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, तिसरी धाव घेण्याची संधी निर्माण होऊ शकली असती, मात्र धोका पत्करलेला नाही या दोन्ही फलंदाजांनी। दोनच धावा असतील या दोन धावेनिशी, धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर, आता मात्र
चांगल्या स्थितीमध्ये हा धाव फलक पाहायला मिळतोय. या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा आल्यात आतापर्यंत 11, तीन चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न संदीप क्षेत्ररक्षक आणि संदीप याचा जजमेंट चुकला गेलाय. मी अगोदरच म्हटलं होतं वाऱ्याचा वेग हा लाभदायक ठरू शकतोय आणि वाऱ्याने हा चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. पुन्हा एकदा षटकार 6 धावा. हा झेल पकडला जाईल मात्र शेवटच्या मुवमेंटला पण मात्र जो वाऱ्याचा वेग आला आणि त्या वाऱ्याच्या वेगामुळे वाऱ्याच्या जोतेमुळे हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अजून एक षटकार शरद वारलेच्या बॅटमधून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न हा चांगला देखील पाहायला मिळालाय. षटकार षटकारांशी दहा फलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवरती. 36 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू आता बाकी असतील. पहिल्या तीन ओव्हर मध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं होतं गोलंदाजांनी. आपण पाहतोय पंकज किरण त्यानंतर संदीप. मात्र या षटकामध्ये कल्पेश याच्या षटकामध्ये धावा कुठेतरी जास्त जणांना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्याचा प्रयत्न फसला गेलाय. चेंडू जातो डीप मध्ये शतरक्षक तैनात. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का आणि नवनाथजी सोंगाल पुन्हा एकदा खराब शतरक्षण. स्वतःवरती निराश असतील. 1+2 पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या या दोन धावा. संदीप वाढली याला बाद करण्याची संधी इथे निर्माण जरूर झाली होती मात्र ती संधी हुकली गेलीय नवनाथजी सोंगाल यांच्याकडून. या तीन धावा आल्या. तीन धावेने दहा फलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. 39 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहेत आणि आता मात्र प्रेशर मध्ये जाणवतोय हा गोलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस असफल होताना पाहायला मिळतंय. एक धाव कम्प्लीट आणि यावेळेस एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने शी दहा फलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. एक चेंडू अदबी बाकी असेल या ओव्हर मध्ये. तर शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मध्ये. 10 फलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. कैलास हवेलेस बॅटची कडा. चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दोन धावा मला वाटतं इथे कम्प्लीट देखील केल्या जातील. खराब शतरक्षण आणि ह्या चुका नक्कीच महागात पडू शकतायत. ज्यानी सूट वडपे या संघाला. खराब शतरक्षण आणि या खराब शतरक्षणाचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा दोन धावा. या दोन धावेशी दहा फलक जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि 43 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील. 42 धावा 10 फलकावरती 43 धावांचं टार्गेट. तर आपण सत्कार आणि सन्मान इथे करणार आहोत. आमच्या मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. माननीय श्री गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता सर्मजीवी संघटना हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य लाभलंय.
त्यानंतर आपण पाहतोय माननीय विनोदजी वडलकर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मार्फत देखील भरपूर सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी। आपण पाहतोय ही स्पर्धा जय बजरंग गंगारामपाडा या संघाने आयोजित केले, जय बजरंग चषक 2022 हा तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांनी आपला मोलाचा वेल या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि ते उपस्थित झालेत माननीय श्री गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता सरमजीवी संघटना, त्यानंतर पाहतोय माननीय श्री विनोदजी वडलकर, त्यानंतर योगेशजी पाटील, त्यानंतर मारुतीजी सापटे, त्यानंतर आपण पाहतोय तर यानंतर होणारा सामना असेल विजयी संघ आणि श्री गणेश कांबे या दोन संघा दरम्यान असेल, लक्षात घ्या। कारण आज एक संघ आपल्याला कमी पाहायला मिळेल। तर विनंती असेल माननीय श्री तुकारामजी वारळी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हा। माननीय श्री तुकारामजी वारळी इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हा। तर लगेच सलामीची जोडी पाठवून द्या जानी स्फोट वडपे। बेचाळीस धावा 43 धावांचं टार्गेट हे इथे ठेवलं गेलंय। पहिल्या तीन ओव्हर मध्ये जर बघितलं तर पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं होतं फलंदाजांना, मात्र शेवटच्या षटकामध्ये कल्पेश षटकामध्ये जर बघितलं तर हात खोलण्याची संधी मिळाली शरद वारळी याला, त्याची चांगली साथ दिली कैलाश याने आणि दाफला कबर पावतोय वेगाने पुढे सरसावा लागला। 42 धाबा आणि 43 धाबांचं टार्गेट हे इथे ठेवलं गेलंय। स्ट्राइक वरती पादपन किरण याला, तर नॉन स्ट्राइक वरती कल्पेश याला पाठवला गेलाय सलामीला, ज्याने शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या गेल्या होत्या, त्या धावा त्याला घ्याव्या लागतील। तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी अनिकेत पागे हा गोलंदाजच्या मार्गावरती आलाय, पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील घेऊन जातोय। किरण साडी पहिला चेंडू फुल टॉच आणि फुल टॉच चेंडू सरळ जाऊन आदललाय एस्टनवरती, फलंदाज बाद। पहिला फलंदाज बाधून माघारी परतलाय, 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय।
नवीन फलंदाज पिंटू पिंटू मोरे पिंटू मोरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये गेला. एक स्टाइलिश प्लेयर पाहायला मिळतोय पिंटू मोरे, मात्र त्याच्या मार्फत जरूर स्टाइलिश फटके देखील पाहायला मिळतात आणि त्या स्टाइलिश फटक्यांची गरज असेल त्याच्या संघाला, कारण 43 धावांचं एक मोठं टार्गेट पाहायला मिळतंय आणि 43 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. यावेळेस स्वीप करायचा चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि एकच धाव मिळेल लेग बायच्या सुरुवात. एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. स्वीप करायचा होता चेंडू पण थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू येऊन शरीरावरती आदळतोय. लेग बायच्या सुरुवात एक धाव धाव फलकावरती नोंदवली जात आहे. एका धावेनी श्री गणेश होतोय ज्यांनी स्फोट वडपे या संघाचा. चेंडूवरती फलंदाज बाद, त्यानंतर सिंगल धाव. यावेळेस जबरदस्त फटका, बेमिसाल टायमिंग, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. तर चौकार आलाय आदित्य आपण मध्ये पहिला चेंडू खेळत होता आणि पहिला चेंडू खेळत असताना त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. स्ट्राइक वरती पाहतो आपण आदित्याला, नॉन स्ट्राइक वरती पाहतो आपण पिंटू मोरे याला आणि पिंटू मोरे आपण मध्ये आदित्याचे वडील आहेत म्हणजे बेटा मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू जाळला गेलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाजूने येऊन अडला जरूर होता. तर या 3 धावा असतील, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला, कारण ज्या वेळेस चेंडू अडवला होता त्यावेळेस क्षेत्रफळाचा पाय थोडासा वरती पाहायला मिळाला होता. 3 धावा असतील मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं आदित्य याचं. 3 धावा, या 3 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय
14 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा। आज आमच्या व्हीआयपी डायजवरची शोभा वाढवतात आपण पाहतोय माननीय श्री गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना, त्यांच्यासोबत आज आपण मारुतीजी सापटे, त्यानंतर विनोदजी वडलकर, त्यानंतर योगेशजी पाटील, आज मान्यवर हे पाहायला मिळतात आमच्या मंचावरती। तर पहिला षटक संपलाय, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळी पाहायला मिळाली आदित्य मोरे याची। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि त्यांचे वडील आहेत आणि चांगली कामगिरी आपण बघते या दोन फलंदाजा मार्फत। यावेळेस फुलटा चेंडू, शॉर्ट सिलेक्टर चांगला आहे मात्र शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात आणि यावेळेस शतरक्षक कुठली चुकी करणार नाहीये आणि फलंदाज बाद होऊन बाहेर जातोय तो आदित्य। तोपर्यंत एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती मात्र चांगला कॉलिंग झालाय। यस नो वेट याचा चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय पंकज आणि पिंटू या दोन फलंदाजांमध्ये। ही एक धाव या एका धावीनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, 15 धावा पाहतोय पण धाव फलकावरती। पंधरा धावा धाव फलकावरती झाल्यात, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट। यावेळेस पुढे सरसावून चेंडूला ठोलवण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस खराब शतरक्षण झालंय। पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तिने की हराल मॅच, सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय। ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल पकडायचा होता त्या शतरक्षकाला मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटलाय। मित्र म्हणेन कुठेतरी मोठा मासा जाळ्यामधून निसटलाय। यावेळेस हवाई सफर आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार, षटकार। तर षटकार आलाय पिंटू मोरे याच्या बॅट मधून, जबरदस्त फटका त्याच्या रडार मध्ये चेंडू होता आणि लॉंग ऑन बॉडी लाईन त्याने क्लिअर केलाय। 6 धावा आल्या, या 6 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती। 22 धावा धाव फलकावरती लागल्या जातात, एक चेंडू अदबी बाकी असेल या षटकामध्ये। या ओव्हर मधील एक चेंडू बाकी असेल, चार चेंडू जर गेले तर अचूक टप्प्यावरती हाताला गेले मात्र एक चेंडू जर गेले तर ओरपीच हाताला गेला आणि त्याच्यावरती केलेला आक्रमण। 6 धावा, 6 धावांनी फलक
22 धावा। यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका, बेमिसाल टायमिंग, चेंडू सीमार शपार, षटकार। बॅक टू बॅक दोन षटकार पिंटू मोरे याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, ते देखील स्टायलिश शॉट। धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 धाव संख्येवरती, 12 चेंडूचा खेळ झालाय, 28 धावा धाव फलकावरती लागले आहेत। येणारे चेंडू अजूनही असतील 12 आणि धावा अजूनही जिंकण्यासाठी करायच्या असतील त्या 15। 12 चेंडू 15 धावांची गरज, काय जबरदस्त फटकेबाजी पिंटू मोरे या फलंदाजामार्फत। बॅक टू बॅक दोन षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। तिसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश बागे। पहिला चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, मात्र चेंडू पर्यंत खाली राहतोय। एकदा कंप्लीट जावायचा प्रयत्न घातक ठरू शकतो, यस नो वेट याचं चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय। चांगलं कॉलिंग झालंय पंकज मार्फत, पिंटू मोरियाचा कॉल होता दोन धावेचा, मात्र पंकज यांनी स्वतःला सावरलंय, स्वतःला थांबवलंय आणि त्याने एकच धाव घेतलंय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, मात्र चांगलं कॉलिंग यावेळेस पाहायला मिळते पंकज याचं। एकच धाव मिळालाय, एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलंय 29 या धाव संख्येवरती। कल्पेश आपल्या बरोबर दिल, पुढचा चेंडू घेऊन जाईल पिंटू मोरे साडी, पिंटू खेळण्यासाठी सज्ज। यावेळेस शॉर्ट ऑफ लेन, चेंडूला केलाय हुक, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि सीमारेषा बाहेर देखील। अजून एक चौकार पिंटू मोरेच्या बॅट मधून, 4 धावा। पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच, नक्की झाराल मॅच। हा झेल पकडणं गरजेचं होता, कारण हा झेल पिंटू मोरे याचा होता। त्याच्या बॅट मधून आतापर्यंत दोन षटकार एक चौकार आलाय आणि चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय, चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याला इथे जीवनदान दिलं गेलंय। एका धावनेशी धाव फलक 38 या धाव संख्येवरती। यावेळेस दिशाहीन चेंडू, दिशा खराब यावेळेस पाहायला मिळतंय कल्पेश या गोलंदाजाची आणि या एका धावनेशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 या धाव संख्येवर। अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल। आणि यावेळेस फलंदाज बाद होईल पंकज। धाव फलक 39 धावा या षटकामध्ये, चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते 4, दोन चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या ते 4 चेंडू बाकी असतील, 8 या षटकातील चेंडू दोन बाकी असतील, एक षटक अजूनही बाकी आहे, म्हणजे 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडू मध्ये धावा करायची असतील जिंकण्यासाठी ते 4।
तर विशाल येतोय नवीन फलंदाज स्ट्राइक वरती असेल नॉन स्ट्राइक वरती पाहतो आपण पिंटू मोरे याला चांगल्या लय मध्ये पाहायला मिळाला आतापर्यंत पिंटू मोरे चार धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या ओव्हर मधील दोन चेंडू बाकी असतील कल्पेश गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती अवलेस चेंडू निसटलाय विकेट किपरच्या हातातून एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत या दोन धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती 43 धावांचं टार्गेट दोन धावेंची अजूनही गरज यानंतर होणारा सामना विजयी संघ आणि श्री गणेश कांबे या दोन संघादरम्यान होईल लक्षात घ्या तर कांबे संघाचा संघ नाही का आपण सज्ज राहायचं आहे यावेळेस चेंडूला हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक दूर वरून जातोय मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारानेशी मॅच फिनिश करतोय विशाल तर हार्डक विनोद इलेवन खालिंग तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जॅनी स्पोर्ट वडपे आणि यानंतर होणारा सामना जॅनी स्पोर्ट वडपे आणि श्री गणेश कांबे या दोन संघादरम्यान